कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। नेवासा तालुक्यातील मुरमे देवगड येथील अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली। अखंड हरिनाम सप्ताहातील घेतलेल्या नामाने मनाची शुद्धी होते व सामूहिक ऊर्जा प्राप्त होत असते। देशसेवा व परमार्थ करताना जाती धर्माची बंधने दूर ठेवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले। फायदा आहे या श्रेष्ठ ज्ञानदेवीचं, ज्ञानेश्वरीचं आपण पारायण केलं, कधीतरी कुठेतरी तुम्हाला एखादी ओळी कामाला आल्याशिवाय आणि हे सगळं करत करतच आपण भक्ती ज्ञान वैराग्याचे सुविचार कीर्तनकार मंडळीच्या संत महंतांच्या मुखातून ऐकून आता आपल्याला जो विचाराचं मंथन करून काला करायचा आहे। भक्ती ज्ञान वैराग्य कोणत्या वेळेस कोणतं कसं हे सगळं आता आमचं सर्व माता भगिनी बसला इथं लोण्याच्या गोळ्याला लगेच थोडंच वर येत असत। पहिल्यांदा दूध तापवावं लागते, आता काही दूध असेल तुम्ही 12 घंटे तापवलं तरी त्याला सहाय येत नाही काहीच। तापवल्यानंतर त्याला विरजन घालायचं, विरजन घातल्यानंतर त्याचे दही होते, दही झालं तर त्याचं मंथन केलं पाहिजे। आता मंथन करताना सुद्धा त्याचं एक तंत्र आहे, त्याच्यात जो रवी घातला जात आहे, पूर्वी मोठमोठे ढेरे राहायचे आणि सर्व ह्या आता भगिनी त्या हाताने दोर वळायचे, जो रवी ओळायचा ना तो खाली त्या गळ्याला लागायला नको, खापड्याचं भांडं आणि वर उसटायलाही नको, नाही तर वर उसटला तर सगळं उडून जाईल आणि खाली जर आदळला तर सगळं डेला जर डेला फुटून जाईल ना असं। म्हणून संयम ठेवावा लागते आणि लेवल सांभाळावं लागते जीवनाचे। आमच्यापासून कोणाला धक्का लागायला नको आणि आमच्या अतिहर्षामुळे आमचा उन्मादी व्हायला नको। यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सोहळा समितीच्या वतीने सरपंच अजय साबळे, रावसाहेब वरखळे, अर्जुन वरखळे, उपसरपंच भीमाशंकर वरखळे यांच्या हस्ते गुरुवर्य हभप श्री भास्कर गिरीजी बाबांचे संत पूजन करण्यात आले। यावेळी उदयनदादा गळाक यांनी मुरमे ग्रामस्थांनी सोहळा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सोहळा कमिटीला धन्यवाद दिले। गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबांच्या हस्ते अखंड हरिनाम सप्ताहात योगदान देणाऱ्यांचा गौरव श्रीफळ प्रसाद व उपरणे देऊन करण्यात आला। काल्याची दहीहंडी फोडून 8 दिवस चाललेल्या सोहळ्याची सांगता करण्यात आली। यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संत सेवक नामदेव महाराज कंधारकर, सोहळा व्यासपीठ प्रमुख नारायण महाराज ससे, गजानन महाराज शेगावकर, गायनाचार्य छबूराव महाराज आहेर, मृदुंगाचार्य गिरीजीनाथ महाराज जाधव, हार्मोनियम वादक पांडुरंग गंगे, पंढरीनाथ मिस्त्री, मारुती वरखळे, आदर्श ग्रामविकास अधिकारी सुदामराव बनसोडे, संतोष साबळे, संतोष निर्लेकर, तलाठी गाळेकर, देवगडचे संतसेवक तात्या महाराज शिंदे, सोहळा कमिटीचे सरपंच अजय साबळे, शंकर चरवंडे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे, सुदाम चरवंडे, अर्जुन वरखडे, रामकृष्ण मुरदारे, बाबासाहेब मुरदारे, पोपटराव साबळे, रावसाहेब वरखळे, रघुनाथ मोरे, कल्याण वरखळे, गणेश मुरदारे, बाळासाहेब वरखळे, विजय चरवंडे, संतसेवक संदीप साबळे यांच्यासह ग्रामस्थ, सोहळा कमिटीचे सदस्य, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सरपंच अजय साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी उपस्थित भाविकांना दामोदर साबळे व मारुती साबळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण अहमद।